मुलांना मातृभाषेतूनच शिक्षणाची गरज, शिक्षणाधिकारी रेवती मठद यांचे प्रतिपादन. कारदगा प्राथमिक कन्नड शाळेत सरस्वती मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न. मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देणे ही आज काळाची गरज आहे. मातृभाषा ही संस्कृतीची जोपासना करणारी भाषा आहे. येणारी पिढी ही सुसंस्कृत व विनयशील होण्यासाठी पालकांनी आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन निप्पाणी क्षेत्र शिक्षण अधिकारी रेवती मठद यांनी व्यक्त केले. ते कारदगा तालुका निप्पाणी येथील प्राथमिक कन्नड शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सरस्वती मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात बोलत होत्या. पुढे मठद म्हणाल्या की आज आपली संस्कृती लोप पावत आहे. मुलांच्यावर चांगले संस्कार घडवायचे असतील तर मातृभाषा प्रभावी माध्यम आहे. कारदगा हे गाव भाषा बांधव जोपासणारे गाव आहे. या गावामधून अनेक विद्यार्थ्यांनी आपले नाव कमावून गावचे नाव उज्ज्वल केले असल्याचे सांगितले. मक्कळ येन बेकाईदे मक्कळ भविष्य यावरदरले अडगिदे मक्कळ कुंतन याकतंद्र मक्कळ चिक्क मक्कळ ಇದ್ದಾಗ ಏನು ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ ನಾವು ಏನು ಹೋಗಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನ ಕಲಿತಿರ್ತಾವ್. ಬಹಳಷ್ಟು ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಇಂಗ್ಲೀಷ್ ವ್ಯಾಮೋಹ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾಧ್ಯಮವನ್ನು ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತಂದು ಕಾರಣ ಇಷ್ಟೇ, ಬಾಲಕರಿಗೆಲ್ಲ ಆಂಗ್ಲ ಮಾಧ್ಯಮದ ವ್ಯಾಮೋಹ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಮಾತೃಭಾಷೆ ಮರಾಠಿ ಇದ್ರೂ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಕಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಉರ್ದು ಮರಾಠಿ ಮಾತೃಭಾಷೆ ಇದ್ರೆ ಉರ್ದುನಲ್ಲಿ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ಕನ್ನಡ ಇದ್ದವರು ಕನ್ನಡ ಕಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕಾಗಿರೋದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಬರೀ ಸಿ ಬಿ ಎಸ್ ಇ ಶಾಲೆ. ಅದೊಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂಥರ ಪಾಲಕರಿಗೆ ಒಂಥರ ವ್ಯಾಮೋಹ. ಆ ವ್ಯಾಮೋಹಕ್ಕಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಏನು ಮಾಡಕತ್ತೀವತ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಒತ್ತಾಸೆಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆಗೆ ನಮ್ಮ ಆಸಕ್ತಿಗೆ ತಕ್ಕಂಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. स्वागत व प्रस्ताविक मध्ये मुख्याध्यापक गजानन साळुंके म्हणाले, सरस्वती मूर्ती ही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असून या मूर्तीमुळे मुलांच्यामध्ये शिक्षणाची ऊर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे. शाळा समिती सदस्य देणगीदार पालक व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. सरस्वती माते अंदरे ಜ್ಞಾನದೇವತೆ ವಿದ್ಯಾದೇವತೆ ಒಂದೆಡೆ ಹೇಳ್ತಾರ ಜ್ಞಾನಿಗಳು ಹೇಳ್ತಾರ ಹಣವಂತರು ಮತ್ತು ಗುಣವಂತರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಹಣವಂತರು ಮತ್ತು ಗುಣವಂತರಲ್ಲಿ ತುಲನೆ ಮಾಡಿದರೆ ಯಾರು ಸರಿಸಾಟಿ ಯಾರು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಜ್ಞಾನವಂತರು ಯಾವಾಗಲೂ ಶ್ರೇಷ್ಠರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ತಾಯಿ ಸರಸ್ವತಿ ಮಾತೆಯು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗುಂಟು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ನಮ್ಮ ಪಾಲಕರಿಗೆ ನಮ್ಮ ಪೋಷಕರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಯೋಗ್ಯ ಆಯುರ ಆರೋಗ್ಯ ಜ್ಞಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯನ್ನು ಉನ್ನತ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಒಯ್ಯಲಿ ಅನ್ನುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ತಾಯಿ ಶಾರದಾಂಬೆಯ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ನಾವು ಮಾಡಲು ನಿಶ್ಚಯಿಸಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯವು ನೆರವೇರ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿದ್ದೀರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಋಣಿಯಾಗಿರುತ್ತೇನೆ. मूर्तीदान सौ संगीतात तोंटापूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सकाळी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर धार्मिक विधी व पूजा अर्चा विजय तोंटापूर दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवर मूर्ती देणगीदार शिक्षक मंडळी शाळा सुधारणा समिती यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी क्षेत्र संपन्न मूल अधिकारी मकानदार CRC नितीन कुदळे, शिक्षण संयोजक महालिंगे, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मुरकुंडे, उपाध्यक्ष अश्विनी पडवाळे, माजी APMC अध्यक्ष अरविंद खराडे, कुबेर अळते, ग्रामपंचायत माजी सदस्य राजू खिचडे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, सोमराया गावडे, संजय गावडे, देवाप्पा देवकते, अप्पासो सावंत, JB जनवाडे, खेमनाथ कांबळे, रामा खोत, DB कुंभार, KB दानवाडे, सौ मंगल कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक व शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते. आभार बशीर मुजावर यांनी मानले.